कोकणातलं पहिलं बंदिस्त नाट्यगृह आणि चिपळूणचं वैभव असलेलं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची दुरावस्था झालेली बघायला मिळते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र हे दारुड्यांचा अड्डा बनलेला आहे प्रवेशद्वारावरच दारू पिऊन पडलेले लोक दारूबरोबर खाण्यासाठी लागणाऱ्या चकना दारू पिऊन टाकलेल्या बाटल्या यांचा खच दिसतोय शासनाने सुमारे साडे सात ते आठ कोटी खर्च करून चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे स्थानिक राजकारणामुळे सांस्कृतिक केंद्राची अवस्था अशी झाली असून इथल्या स्थानिक नाट्यप्रेमींचं म्हणणं आहे कोकणातील चिपळूण ही डॉक्टर आणि अभिनेते काशीनाथ घाणेकर यांची जन्मभूमी आहे आणि त्यांच्याच घरासमोरील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची अशी दुरवस्था झाली आहे हे दुर्दैवच आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी आढावा घेतलेला आहे पाहुयात महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ज्या प्रभागाला मण गणलं जातं ते कोकण प्रभाग म्हणजे कोकण आणि त्या कोकणामध्ये चिपळूण विशेषतः चिपळूण हे सांस्कृतिक राजधानीचं केंद्र मानलं जातं आज आपण चिपळूणमध्ये आहोत आणि चिपळूण तालुक्यातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र याच्यासमोर आपण उभे आहोत आपण पाहू शकता या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी मागील सहा ते सात वर्ष या केंद्राचं काम चालू होतं नगरी प्रदेश परिषदेच्या अंतर्गत प्रशासनाने जवळजवळ साडेसात ते आठ कोटी रुपये याचा पुनर्बांधण्यासाठी खर्च केला आपण पाहू शकताय या केंद्राच्या समोर दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे मुळात ज्याला अभिनयाचं व्यसन आहे त्यांनी इथे येऊन आपला अभिनय गाजवायचा असतो मात्र इथे गर्दुले किंवा इथे दारुडे येऊन आपला इथे अभिनय सादर करतात आम्ही किती बेवड्यात किंवा आम्ही किती दारू पितो हे त्यांनी इथं सिद्ध होत आहे पाहू शकता तुम्ही इथे दारूसाठी जो चाकणा लागतो त्याच्याही इथं रॅपर पडलेले आहेत त्याचबरोबर जे खरोखर दारू पितात आणि इथं या गेटच्या समोर झोपतात तुम्ही पाहू शकता ही एक इथं व्यक्ती आहे ती इथं झोपलेली आहे आपल्या नशेत तो हा माणूस इथं झोपलेला आहे आपण ही जी सांस्कृतिक राजधानी आहे चिपळूण आणि या चिपळूणला या केंद्राला वाचवण्यासाठी भरपूर अभिनेते इथं आले त्यांनी प्रत्येकजण सांगितलं की के हे केंद्र वाचलं पाहिजे आणि हे सांस्कृतिक के, केंद्र चालू होत नाही म्हणून इथल्या स्थानिक व्यक्तींनी इथे या समोर जो पार दिसतोय तिथं उभं राहून जवळजवळ अकरा दिवस कार्यक्रम केलेला होता बा करा बावीस दिवस कार्यक्रम केलेला होता आपण चिपळूण तालुक्यातील काही रंगकर्मी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल केतकर साहेब हे सांस्कृतिक केंद्राची ही दुरावस्था त्याबद्दल काय बोला नमस्कार साधारण सतरा वर्ष झाली सांस्कृतिक केंद्र बंद आहे दोन हजार पाच साली पूर आला त्याच्यानंतर सांस्कृतिक केंद्र बंद आहे आणि दरवेळेला इलेक्शन आलं की सांस्कृतिक केंद्राचा मुद्दा ऐरणीवर येतो तसाच तो आत्ता आला आहे आता नगरपालिकेचे इलेक्शन आहेत त्यामुळे तो मुद्दा ऐरणीवर आला आहे नाही तर कुणाला काय पडलेलं नाही ते सांस्कृतिक केंद्र चालू होऊ दे काय नाही तर नको होऊ दे काय कुणाला काहीही पडलेलं नाहीये साडेसात आठ कोटी रुपये जे कर्ज झाले आपण म्हणताय ना ते झाले बांधणे आहे पण अंतिम रिझल्ट काय आहे की ह्याचा काही उपयोग तर झालेला नाही अजूनही थिएटर बंदच आहे आता गेला दोन हजार पाचला ला जो महापूर आला होता त्याच्या त्याची दुरावस्था झाली त्यानंतर पुढे बंदच झालं म्हणजे थिएटर आम्हाला पहिले काय वाटलं की बाबा एक वर्षभर ते खुर्च्या दुरुस्त करतील किंवा स्टेजवर पाणी गेलेलं ते दुरुस्त होईल आणि मग थिएटर चालू होईल पुन्हा एक दोन वर्षामध्ये असं आमची भाबडी अपेक्षा होती पण ते काय तसं झालं नाही ज्या रंग आपलं आयुष्य रंग रंगभूमीवर घालवलं ते काशीनाथ घाणेकर यांच्या का बरोबर घराच्या समोर पन्नास मीटर हे सांस्कृतिक केंद्र आहे आणि या सांस्कृतिक केंद्राची ही दुरावस्था इथले स्थानिक लोक आपली त्या माध्यमातून व्यथा मांडत आहेत कॅमेरामन प्रफुलसह मी राजेश जाधव जय महाराष्ट्रासाठी चिपळूण